नमस्कार द्राक्षबाईदार बंधून पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब आणि फेसबुक पेजवर यश द्राक्षनगरी ह्या दोन्ही पेजवर मी विजय कुमार तासगाव आपल्या सर्व द्राक्ष स्वागत करतो बागायदार बंधून सध्या आज तारीख तीन बारा दोन हजार एकवीस आज सकाळपासून आपली चर्चा होती बऱ्याच बागायदारांचे फोन येत आहेत चर्चा होती आणि पावसाचं संकट संपल्या संपल्या आपल्यासमोर डावणीचं एक मोठं संकट निर्माण होते काय अशी एक परिस्थिती निर्माण झाल्या कारण पाऊस संपला आहे आणि ऊन चांगलं लागायला लागले उद्याचा दिवस हे ढगाळ वातावरण वात असंच राहण्याची शक्यता आहे आणि परवाशेपासून थंडी पडेल त्या थंडीत आपल्याला जास्त त्रास होणार नाही पण ह्या दोन दिवसात मात्र बऱ्यापैकी आपल्याला डावणी ह्या संकटाला आपल्याला सामोरं जावं आहे मग जे आर्ली प्लॉट छटण्या झालेले आहेत त्यांच्या सहित ज्यांची मनी अगदी ऐंशी दिवसापर्यंतचे प्लॉट झाले त्यांच्या मनाच्या डेटावर सुद्धा आता एक बुरशी दिसायला लागल्या तर ते माणसांच एक चर्चा होती की हा व्हायरस आहे किंवा ही भुरी आहे किंवा अजून एखादा रोग आहे का तर हा डावणी आहे ही पहिली गोष्ट क्लिअर करून घेऊ आपण ह्या एकूणच ह्या सगळ्या विषयावर चर्चा आपल्याला करायची आहे म्हणजे कुठले स्प्रे द्यावे लागतील कुठले खतं सोडावे लागतील अगदी साध्या पद्धतीने आपण द्राक्ष ती करतोय आतापर्यंत आपण जेवढे जेवढे व्हिडिओ बघितले अगदी व्यवस्थित काम चाललं होतं आपलं म्हणजे अत्यंत कमी खर्चात आपल्याला द्राक्ष बाग आपण करत होतो परंतु निसर्गाच्या अवकृपेनं पुन्हा आपला प्रॉडक्शन खर्च वाढतोय असं दिसतंय कारण ज्या बऱ्याच द्राक्ष विभागात बऱ्यापैकी मोठे पाऊसही झाले मग ह्या काळात आपल्याला नेमकं काय पद्धतीनं काम करावं लागेल ह्या विषयावर मी चर्चा करतोय तर चर्चा करता याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आपले जे वेगवेगळे व्हॉट्सअपचे वे ग्रुप असतील किंवा आपले बागादार मंडळी असतील त्या सगळ्यांना शेअर करा अशासाठी की त्यांचा एखादा जरी स्प्रे वाचून गेला किंवा नेमकं त्याला आपल्याला काय आहे हे समजलं तरी आपलं काम बऱ्यापैकी इच्छित साध्य होऊन जातं की चॅनल ह्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा तर बागायदार बंधून कोणतेही स्टेजची बाग आता असेल आपल्याकडं म्हणजे सातव्या आठव्या दिवसापासून ते अगदी शंभर दिवसापर्यंतचा प्लॉट जरी असला तरी सुद्धा त्या सगळ्या बागांना डाऊनी ह्या रोगाची भीती आहे तर ज्यांचे युरोप एक्सपोर्टचे बाग आहेत त्यांनी ह्यातले जे मी स्प्रे सांगतोय ते स्प्रे जे युरोपला चालत आहेत तेच फक्त घ्या जे चालत नाहीत ते मात्र अजिबात त्याला मारू नका कारण त्याचा पुन्हा रिस्युडू येण्याची शक्यता जास्त आहे युरोपच्या दृष्टिकोनातून आपण बोलतो आहे चर्चा करतो आहे पण वेळी त्यात ते बेदाण्यासाठी किंवा लोकल मार्केटसाठी किंवा बांगलादेशसाठी जे आपल्या किंवा आखादी देशात ज्या आपले प्लॉट जात आहेत द्राक्षं विकली जात आहेत तर अशा बागायतारांना असेच स्प्रे एखादा गेला तरी चालू शकतो पण युरोपीय कंट्रीजना मात्र अजिबात ते स्प्रे रिकमांड करून चालत नाही त्यामुळे बागायतदार मित्र मित्रांनो त्यातला जर स्प्रे चालत नसेल तर तो घेऊ नका बागायतदार मित्रांनो ज्यांचे स्प्रे सेटिंगमध्ये आहे अशा सगळ्याच द्राक्ष बागायतदारांनी ॲलेट आणि अँट्रॅकॉल हा स्प्रे घ्यायचा आहे ज्यांचा ज्यांचा स्प्रे झालेला आहे पण स्प्रे काहीतरी घ्यायला पाहिजे अशा बागायदारांसाठी एक साधा स्प्रे मी सांगतो कुमान दोन एम एल साधं वेटेबल पावडरचं सा सल्पर आपलं घ्या किंवा कोणतंही सल्पर चालेल ले? एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम आणि बावीस टीन एक ग्रॅम त्यातून करपाई बऱ्यापैकी कमी येईल डावणी कमी येईल वेलीला झिंक बी त्यातून मिळून जाईल आणि त्यातच झिरो झिरो पन्नास एक लिटर पाण्याला दोन ते तीन ग्रॅमनं आपण हा, हा स्प्रे लाव सुंदर स्प्रे तयार होतो हा स्प्रे मात्र युरोपियन कंट्रीजला मात्र अजिबात चालत नाही आहे तो युरोपियन कंट्रीजना तुम्ही सुडो ट्रायको आणि बॅसिलस हे घेतलं तरी चालेल तर आ, कुमानियल दोन एम एल बावीस एक ग्रॅम सल्फर दोन ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास तीन ते चार ग्रॅम असा एक बिनधास्त मस्तपैकी एक स्प्रे घेऊन टाका कारण त्यामुळं जे डाऊनीचे स्पोर जे पानावर वाढायला ला लागले ते बऱ्यापैकी आपल्याला ह्यातून जळून जातील दुसरी गोष्ट ॲलेट आणि अँट्रॅकॉल आत्ता मी सांगितलं तुम्हाला हा युरोपियन कंट्री चालतो त्यानंतर बेदानावाल्यांसाठी सुद्धा ट्रायको आणि सुडो हे अत्यंत चांगलं काम करतं आहे ह्या काळात त्यामुळं ट्रायकोडर्मा पाच एम एल सुडो माणूस पाच एम एल असा दहा एम एलनं पर लिटर टेन एम एल होतंय तर असा प्लॉट सगळा चांगला धुवून घ्या प्लॉट धुवून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर प्लॉटमध्ये जर एकदा डाऊन शिरला या काळात तर मात्र शेवटपर्यंत तो आपल्याला त्रास देऊ शकतो ह्यासाठी ट्रायको आणि सुडो ह्याचे एक दोन स्प्रे कंपल्सरी घ्यायचा प्रयत्न करा त्यानंतर लुना आणि चा एक स्प्रे घ्या त्यात गरज असेल तर कीटकनाशक एखादं घाला त्यानंतर ॲक्रेसिव किंवा मेरियन ॲक्रेसिव्ह किंवा मेरिऑनचा एक स्प्रे घ्या एक दोन दिवस जाऊ द्या लगेच पुन्हा एकश दिला असेल तर नंतर पुन्हा मेरॉन द्या हा एक स्प्रे घ्या हे काम करत असताना आपलं करप्यावर मन्याच्या डेटावर जर पाठिंबाच्या फॉलिंग कॅप जर जे कॅप राहिली असेल तर तिथे एखाद्या वेळी अंत्रणूज चिकटण्याची शक्यता आहे अशासाठी जर गरज असेल तर सिविक आणि कॅपटॉप कॅपटॉप मात्र एक ग्रॅमपेक्षा जास्त अजिबात घालू नका कारण कॅपटॉपचा मानावर दाग येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सिविक कॅपटॉप सिविक म्हणजे नागार्जुन कंपनीचं आहे ते जरी दिलं तर तुम्ही ते चालू शकेल त्यानंतर स्कोर कवच सुद्धा एखादा आणि डावणीसाठी आणि करप्यासाठी हा स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा स्कोर आणि कवच आता हे झालं औषधाचं हे औषधाचे साधे स्प्रे आहेत यातले जे युरोपियन कंट्री चालत आहेत तेवढेच घ्या युरोपला चालत नाही ते मात्र अजिबात देऊ नका त्यांनी बॅसी सुडो ट्रायको वरटी मेटा ह्या ज्या बुरशी आहेत त्या म्हणजे बुरशीजन्य जे आहेत त्यांनीच त्याच्यावर द्यायचा भर करा भर देजा, स्प्रे द्यायचा प्रयत्न करा श्यात आपलं जमिनीतून काम होणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जमिनीतून एकरी ग्रीनफर्ट पाच लिटर द्यायचा प्रयत्न करा त्यानं न्यूट्रिशन बऱ्यापैकी आपलं जे कमी जास्त आहे ते सगळं लेवल मेंटेन होऊन जाईल त्यानंतर झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो आणि सल्पर अर्धा किलो जमिनीतून द्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी झिरो बावन चौतीस पाच किलो आणि सल्फर अर्धा किलो जमिनीतून द्या कुठल्याही परिस्थितीत वेळेला आपल्याला स्फुरद आणि पालाश वाढवायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर एवढं काम करत असताना पाणी ह्या विषयावर मी बऱ्याच वेळा बोललोय पाणी बागेला किमान अर्धा ते पाऊन तास उभ्याचं पाणी जाणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मग ती बाग कुठल्याही स्टेजला असू द्या फ्लॉवरिंग स्टेजला असू द्या मनी पाणी भरण्याच्या अवस्थेत असू द्या पुन्हा प्लॉट आपला वीस एकवीस दिवसाचा असू द्या कोणत्याही स्टेजला प्लॉट जरी आपला असला तरी त्या प्लॉटला पाणी द्यायचा प्रयत्न करा उभ्या रं पाणी प्लॉटला जायलाच पाहिजे आणि पाणी बंद होत असताना मात्र कुठल्याही परिस्थितीत त्याला झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस प्लस सल्पर हे द्यायलाच पाहिजे पाणी व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बागादा मित्रांनो ह्या ज्या मी गोष्टी आपणाशी चर्चा करत असताना शेअर करत असताना ज्या बागेत जो डावणी येतोय त्या डावणीचा जा अटॅक जर कामापेक्षा जास्त असेल किंवा जर एक दोन चार पानं जर दिसत असतील तर माणसं लावा लेबर लावा आणि ती पान आणि बंच काढून घ्या हे काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तर आपण तसंच त्यात जर आपण जर ठेवायचा प्रयत्न केला नुसत्या औषधावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला नुसत्या औषधानं बाग जर कव्हर करायचा प्रयत्न केला तर ते शक्य होणारी गोष्ट नाही मित्रांनो ना दोन तीन ते तीन दिवसात आपल्याला थंडी वाढते त्यावेळी डावणी आपोआप कमी येईल त्यावेळी मात्र आपल्याला ज्यावेळी आपोआप डावणी कमी होते त्यावेळी मात्र बागेचे डावणीचे स्फोर असणारी जी पानं आहेत हे सगळी काढून घेणं महत्वाचं आहे कारण पुन्हा वीस तारखेच्या दरम्यान एखाद्या वेळी वातावरण बिघडलं अशी एक हवामान तज्ज्ञांचा इशारा आहे किंवा त्यांची चर्चा आहे तर अजून नक्की फायनल नाही आहे पण त्यावेळी मात्र हा डावणी स्पोर मात्र त्यावेळी पुन्हा अनुकूल परिस्थिती झाली की वाढतोय अशासाठी नेनी हवं येत्या तीन चार दिवसात बागेतला डावणी शंभर टक्के निर्मूलन करणं गरजेचं आहे अशा वेळी बागेत जे डावणीचे जुने स्पोर असलेले पाणी आणि बंच जे आहेत ते बागेच्या बाहेर काढून घेऊन टाकणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हे एक काम हँडवर्क करणं अत्यंत महत्वाचं आहे त्या पद्धतीनं काम करायचा बागाचा मित्रांनो प्रयत्न करा, करा। त्यानंतर या ढगाळ वातावरणात नायट्रेट नायट्रोजन जास्त वाढतो आणि त्यामुळं नायट्रेट नायट्रोजन जास्त वाढला की मनी तडकणे ही एक समस्या निर्माण होते बागेत डावणी वाढतो ही एक समस्या होते अशासाठी आपला नायट्रोजन कुठल्या किती स्वरूपात वाढलाय आणि आपलं काम बागेत न्यूट्रिशनच्या दृष्टिकोनातून कोणतं करायला पाहिजे ह्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पांदेट परीक्षण करून घ्या पांदेड परीक्षण करण्या विना जर आपण शेती करत असो तर ती काळाच्या ओघात आपण नक्की अडचणीत येत जाऊ किंवा काळाच्या ओघात आपल्याला हा काळ अडचणीचा ठरेल ह्यासाठी पानदेड परीक्षण करून ज्या पांदेटमध्ये उणीव आहेत त्या भरून काढणं अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा बागायदा मित्रांनो ज्या विभागात असाल त्या विभागातून तुम्ही पानदेट परीक्षण करून करा परीक्षण पान देड परीक्षण करून घ्या समजा आपल्याला पाठवायचं असेल आपल्या लॅबला तर साधा पत्ता आहे यश अग्रो लॅब तालुका तासगाव जिल्हा सांगली प्रोफेशनल कुल किंवा डी टी टी सी कुलीनं तुम्ही पाठवलं तरी आपल्या लॅबला तो रिपोर्ट येऊन जातो किंवा आपल्याला करायचं नसेल तर जिथं तुम्हाला आपला विश्वास आहे त्या लॅबमध्ये असेल तर त्या लॅबमध्ये आपण पांदेड परीक्षण करून घेऊन त्याच्या मात्रा ठरवून घ्या पोषण द्रव्याच्या ह्या मात्रा ठरवणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ह्या या गोष्टी बागायदा मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या ह्या ज्या मी गोष्टी चार पाच तुम्हाला आता सांगितल्या औषधाच्या बाबतीत सांगितलं एच्या बाबतीत आपण चर्चा करत असताना एच्या बाबतीत ज्यांचे ज्यांचे स्प्रे आपण फ्लावरिंगमध्ये असतील ते स्प्रे चालू करा पुन्हा जे सिविड थोडंसं वापरायचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या सेटिंग स्प्रे आहेत ते सेटिंग स्प्रे मात्र कंपल्सरी द्यायचा प्रयत्न करा सेटिंग स्प्रे प्लॉट सेटिंग होणं जाणं महत्वाचं आहे त्यासाठी ए एक्सपोर्टसाठी सी पी पी यू वापरत असाल तर सी पी पी यू डायमोर वापरत असाल एक्सपोर्टसाठी ते व डायमोर क्लासिक आणि पॉवर असे स्प्रे घ्या लॅम मानांच्या द्राक्षासाठी सुपरशक्ती कंबाईन क्लासिक पॉवर आणि एक्री चाळीस ग्रॅम जी ए बेदाना करणारा असाल तर त्याला पॉवर ग्रीन स्टीम आणि एकरी फक्त वीस ग्रॅम जी ए द्या सेटिंग स्प्रे मात्र चुकू नका बेदाण्यासाठीचा जीएचा सेटिंग स्प्रे मन्याची अवस्था तीन ते पाच एम एम मन असतानाचा असतानाची घ्या सगळ्या गोष्टी मी शेअर करतो आहे चर्चा करतो आहे द मित्रांनो जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा मी आत्ता जे आपल्याला जे आत्ता ज्या छोट्या छोट्या कमेंट्स ज्या दिल्या त्या कशा वाटल्या नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा धन्यवाद